नमस्कार, सोनास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पापलेट फ्राय. पापलेट फ्राय बनवण्यासाठी पाहूया साहित्य आणि कृती. पापलेट फ्राय बनवण्यासाठी आपल्याला मोठे पापलेट घ्यायचे आहेत. त्यांना असे व्यवस्थित कापून घ्यायचे, असे त्यांचे बोटा करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पापलेटला फ्राय करण्यासाठी आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे 1 चमचा हिंग, 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा गरम मसाला, चिंचेचे तुकडे, 1 वाटी तांदळाचं पीठ, हिरवी मिरची, आला, लसूणची पेस्ट आणि मीठ. चला तर पाहूयात मसाला बनवण्याची कृती. मसाला तयार करण्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. बाउलमध्ये 3 चमचे लाल मसाला घ्यायचा आहे, 1 चमचा गरम मसाला घ्यायचा आहे, 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा हिंग आणि आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. चवीनुसार मीठ. आपला मसाला बनून रेडी झाला आहे. पापलेटला आपल्याला आपण जी ग्रेव्ही बनवली होती ती लावायची आहे. आणि चिंच सुद्धा त्यावरती लावायची आहे. पाच ते दहा मिनिटं आपल्याला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे. पापलेट बनवण्यासाठी आपल्याला पॅन गरम करत ठेवायचा आहे. पॅन गरम होताच आपल्याला त्यावरती तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण जो मसाला तयार केला होता फ्राय मच्छीसाठी, त्या मसाल्यामध्ये आपण पापलेटला डिप करून व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे आणि ते फ्राय करण्यासाठी पॅनवरती ठेवायचे आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे जो पापलेटच्या बोटी आहेत, तुकड्या आपण ज्या बनवल्या होत्या, त्या फ्राय पॅनवरती मसाल्यामध्ये व्यवस्थित डिप करून फ्राय करायला ठेवायचे आहे. दहा ते 15 मिनिटं आपल्याला ह्या तुकड्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत. दहा ते 15 मिनिटं झाल्यानंतर आपली खालची बाजू तुकड्यांची व्यवस्थित फ्राय झाली आहे. आता आपल्याला वरच्या साईडने सुद्धा तुकडे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. आपल्याला सगळ्या तुकड्या पलटी करून घ्यायच्या आहेत. पापलेट फ्राय करताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला गॅस स्लो करून ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला वरची साईड सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे.
10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपण व्यवस्थित दोन्ही साइडने व्यवस्थित फ्राई करून घेतले आहे पापलेटला। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आपले ऑलमोस्ट पापलेट फ्राई करून झाले आहेत। पापलेट फ्राई बनून रेडी झाले आहेत। थँक्यू फ्रेंड्स, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।